तर काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना मोठा दिलासा मिळालाय. केदार यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय. 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालाय. केदार यांच्या जामीन अर्जावर आणि शिक्षेला स्थगिती देण्याच्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. त्यात न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. राज्य सरकारनं जामीन अर्जाला विरोध केलाय. नाही, या संदर्भातली माझ्याकडे अजून काही एक माहिती आली नाही आहे. ती माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याचा संपूर्ण अभ्यास करून मी निर्णय घेईन. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.